करावं लागतं आणि ते चॉकलेट त्यांनी मला अजून दिलं नाही. सो तो सीन मला करायचा आहे की त्यांच्याकडून ते चॉकलेट मला करतात. पण अशी वेळ नाही आली आहे की लग्नासाठी वगैरे, म्हणजे तसं आजपर्यंत कोणी प्रपोज नाही केले लग्नासाठी. बरं का? पसंत करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील, खूप कन्व्हिन्स करावं लागेल असं म्हणायला हरकत. सो मुलगी पसंत या मालिकेत सध्या सुरू आहे तो म्हणजे रोमॅन्टिक सीन आहे तोही एवढ्या उन्हाळ. कसं वाटतंय? छान वाटतंय, खरंच छान वाटतंय. कारण आपण ना खूप, म्हणजे आम्ही आर्टिस्ट खूप सीनमध्ये असतो आणि ऊन आहे की काय वाटतंय हे सगळं बाजूला ठेवलेलं असतं आणि तो सीन छान करायचा आहे ही एकच इमोशन असते. सो छान वाटतंय. बरं, एकतर एवढं सगळं ओढणी आणि तो थोडा हेवी आहे, नॉट जास्त, पण टोचणार आहे त्यामुळे थोडासा त्रास होतो थोडासा. पण मी तुला खरं सांगू, म्हणजे ऑन सेट असतो ना की असं असतं की हे सगळं विसरतो तेवढ्या वेळापुरतं. पटकन केस बांधावे असं वाटतं का? असं होतं केसांच्या बाबतीत, खरंच असं होतं की आणि माझे ना केस करली आहेत आणि त्याचा खूप व्हॉल्यूम आहे. सो माझे जनरली एक युनिव्हर्सल हेअरस्टाईल पण बांधायचा. सो माझं असं होतं की दिवसभर हा वीक आणि मग आत्ता म्हणजे आउटडोर आहोत, पण एनिवे असं होतं की कधी एकदाचे केस वर बांधते. रोमॅन्टिक सीन असल्यामुळे कन्व्हिन्स करणं सध्या सुरू आहे तुला, राईट? सो ती कन्व्हिन्सिंग तुझ्या आयुष्यात तुला कोणी कन्व्हिन्स केलं का किंवा तुला कधी कोणाला कन्व्हिन्स करावं लागलं का? मी कधीच कोणाला कन्व्हिन्स केलं नाहीये. मुलगी असल्यामुळे तेवढं तू क्रेडिट घेऊ शकते. येस, मुलं कन्व्हिन्स करतात, पण अशी वेळ नाही आली आहे की लग्नासाठी वगैरे, म्हणजे तसं आजपर्यंत कोणी प्रपोज नाही केले लग्नासाठी. बरं, घरचे कन्व्हिन्स करतात की नाही काय आता लग्न कधी करणार आहेस काय? सध्या घरचे पण जरा शांत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की वेळ नसतो स्वतःसाठी किंवा पूर्ण वेळ इथे द्यावा लागतो. तर आधी होतं म्हणजे की चला आता लग्न करूया वगैरे वगैरे, पण ते आता जरा शांत झालंय. बरं, आणि आता दुसरी गोष्ट, नंबर वन मालिका पोहोचली आहे, तुमचं पूर्ण चॅनल नंबर वन वर पोहोचले, त्यामुळे ती एक वेगळी एक्साइटमेंट असेल, ते एक वेगळं वातावरण सेटवर आहे. हो हो हो, अर्थात ती सगळ्यांची मेहनत असते आणि मग जेव्हा, म्हणजे जनरली मी त्या कॅल्क्युलेटिव्ह गोष्टींमध्ये जात नाही, पण एक असतं ना की एक रिवॉर्ड असतो, तर त्याला आपण, म्हणजे जे नंबर्स असतात किंवा नंबर वन आहोत हे जे काय आपण म्हणतो, त्याला आपण एक रिवॉर्ड म्हणून बघूया आणि त्या रिवॉर्ड्सचा आपण असा उपयोग करूया की अजून किती छान काम करू शकतो, किंवा त्याला आपण आपलं प्रोत्साहन म्हणून ठेवूया, असाच माझा आउटलुक असतो. सो छान वाटतंय की अजून मेहनत करायची आणि अजून मालिका अशी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे हे एवढंच वाटतं मला. डेफिनेटली मी कन्व्हिन्सिंगचं परत तिकडे येईन. मला सांग, कन्व्हिन्स जसं तू म्हणालीस की मला बऱ्याच लोकांनी कन्व्हिन्स केलेलं आहे, असं कोणतं कन्व्हिन्स तुला आठवतं की अरे या मुलाने किंवा या व्यक्तीने खूप जास्त कन्व्हिन्स करण्याचा मला प्रयत्न केला होता किंवा केलाय? हो हो, आठवत आहे, नक्कीच आठवत आहे. होता असा एक किस्सा झाला होता, पण मग आय वॉज नॉट ऑन दॅट नोट सेम. तर मी म्हटलं की आय एम रिली सॉरी. माझ्या पण ती कन्व्हिन्सिंग गोष्ट काय होती ते सांग, ती प्रोसेस कशी होती कन्व्हिन्स करायची? म्हणजे ही इज बिंग देअर सिन्स लॉंग टाईम की मला तू आवडतेस किंवा आपण पुढचा विचार करू शकतो, आणि मी अगदी आता त्या गोष्टीला 3-4 वर्ष झाली. सो तेव्हा तर माझ्या डोक्यात फक्त करिअर 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 आणि ह्याच सगळ्या गोष्टी सुरू होत्या. सो मी खूप असं प्रामाणिकपणे की आता कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहेत म्हणून की बाबा नाही मला माफ कर, मी त्या नोटवर नाही आहे, प्लीज मूव ऑन. मग त्या घरच्यांपर्यंत पोहोचलं प्रकरण? नाही, घरच्यांपर्यंत नाही पोहोचलं. कारण घरच्यां, म्हणजे इनफॅक्ट घरच्यांनी सुद्धा कितीदा असं विचारलंय की काय थॉट आहे मग आता काय करायचं, म्हणलं नाही मला काहीतरी करायचं आहे, ते झाल्याशिवाय नाही. तर त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आहे, पण त्यांनी कधी त्या गोष्टीसाठी असं टॉर्चर किंवा लग्नच करायचं आहे किंवा आता विचार कर असं कधी केलं नाही. सो त्यामुळे ही मुलगी पसंत करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील, खूप कन्व्हिन्स करावं लागेल असं म्हणायला हरकत नाहीये. तो आता सध्या सीन ट्रॅकच तो सुरू आहे, त्यामुळे ती एक वेगळी मजा सेटवरही असणार आहे. तू सेटवर कधी कोणाला कन्व्हिन्स केलं की एक दिवसाची तरी सुट्टी द्या यार प्लीज? हो,
नेहमी सुट्टीसाठी नेहमी कन्व्हिन्स करावं लागतं आमच्या ईपींना की प्लीज सुट्टी द्या, प्लीज सुट्टी द्या. पण नशिबाने आमच्याकडे सध्या असे रिश्वत वगैरे देऊन कन्व्हिन्स, नो 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 असं नाही की चॉकलेट आज मी लंच माझ्याकडून लंच मी काहीतरी बनवून आणते. कन्व्हिन्सिंग किस्सा सांगू का, आमचे सर आहेत ना तर ते असं नेहमी म्हणतात, त्यांच्याकडे चॉकलेटचा बॉक्स होता आणि मी त्यांना म्हणाले की प्लीज द्या ना मला चॉकलेट आणि मला गुड खूप आवडतं. तर त्यांनी मला सांगितलं असा एक सीन करून दाखव की जो मला खूप आवडेल मग मी तुला चॉकलेट देतो, ते अर्न करावं लागतं. आणि ते चॉकलेट त्यांनी मला अजून दिलं नाही, सो तो सीन मला करायचा आहे की त्यांच्याकडून ते चॉकलेट मला मिळेल. बरं तू मग सीन केलंस की नाही? मी खूप सीन्स केले पण त्यांचं असं म्हणणे अजून भारी अजून भारी अजून भारी. ते काम करून घेते तुझ्याकडून, बाकी काही नाही. म्हणजे लहान मुलाला कसं आपण चॉकलेट देऊन रिश्वत देतो तसं ते सध्या प्रोसेस सुरू आहे डायरेक्टर आणि तुझी, हो ना? ते आपण त्यांना आता विचारूया की एक्झॅक्टली काय त्यांचं. खरंच सगळं क्रेडिट त्यांनाच द्यावं लागेल, पण त्यांनी मेहनत म्हणजे आमच्या आम्ही जेवढी स्वतःवर मेहनत घेतोय ना तेवढी मेहनत त्यांनी. पण त्यांना आज म्हणूया की ऍटलीस्ट नंबर 1 आलंय चॅनल, आता तरी चॉकलेट द्या. ते म्हणाले की मी फरेरो रॉशर तुला देणार आहे, सो ते देणार आहेत मला. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. नंबर 1 सो मच.